आलेल्या प्रत्येक संधीवर स्वार होऊन आपल्याला भवितव्य घडवायचं आहे, असा सल्ला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुणगौरव सोहळ्यावेळी केले. भारतीय जनता पार्टी विचुंबे दुर्गामाता मित्रमंडळ, मंगलमूर्ती मित्रमंडळ आणि विचुंबे ग्रामस्थांच्या वतीने 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम विचुंबे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, केसी पाटील पाली देवत विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, मानव अधिकार अध्यक्ष श्याम पाटील, माजी सरपंच अमिता म्हात्रे, माजी उपसरपंच रवींद्र भोईर, अनुसूचित जाती मोर्चाचे पनवेल ग्रामीण विभागीय अध्यक्ष अविनाश गायकवाड, नयन भोईर, गणेश सर, नितीन भोईर, सतीश भिंगारकर, अनिल भोईर, श्याम म्हात्रे, अक्षता गायकवाड, नावित भोईर, चेतन भिंगारकर, प्रेम भिंगारकर, सुदर्शन गोसावी, सुनील पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारत घडत असून प्रत्येकासाठी नवीन संधी उपलब्ध होत आहे. या संधीचा स्वीकार करण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे, असे प्रतिपादन केले. आपण सगळेजण, येणारी प्रत्येक संधी ही 2-2 वेळा आपल्या दरवाजावरती येणार नाहीये, तर आलेली प्रत्येक संधीचा आम्हाला त्या संधीवरती स्वार होत आम्हाला आमचं भवितव्य घडवायचं आहे. आणि मी मगाशी सुरुवात केली ती इथून केली की या संधीचं दार उठावत असताना आपल्याला जे लकी फॅक्टर्स होते त्यांचा विसर पडू देऊ नका. आई वडिलांचे परिश्रम आहेत, शिक्षकांचे, गुरुजनांचे परिश्रम आहेत, कोणीतरी आपल्या पाठीशी शुभेच्छा देत आहे, पाठीवरती शाबासकीची थाप आजवरच्या आयुष्यात मारते, त्या प्रत्येकाचं मार्गदर्शन आपल्याला हवंय. आणि हे मार्गदर्शन पुढच्या काळामध्ये आपल्याला यशाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. आणि म्हणून हे यश मिळवण्याच्या साठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं, त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे सहकारी तुमच्या सोबत आहोत. आणि या पुढच्या कालावधीमध्ये कुठलीही अडचण जर तुम्हाला आली तर आम्हा सर्वांना कधी हात मारा, निश्चितपणे आम्ही सोबत आहोत. तुम्ही गावात राहताय का, तुम्ही कॉलनीत राहताय का, तुमचे जात कुठली, तुमचा धर्म कुठला, याचा कुठलाही विचार भारतीय जनता पार्टी करत नाही. मोदीजी सांगतात सबका साथ सबका विकास, आणि भारतीय जनता पार्टीनं ते तत्व स्वीकारलंय. आणि म्हणून तुमच्या यशामध्ये तुमच्या पाठीवरती थाप मारण्यासाठी आमचे सर्व सहकारी सज्ज झाले. आणि म्हणून या सहकार्यांना सुद्धा मी या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या कुठल्या क्षेत्रात पुढे जायचंय त्या सर्व क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने तुमच्या सोबत आहे, इतकी जाणीव किंवा इतकं ठाम आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा तुमच्या भावी वाटचालीसाठी, उत्तुंग यशासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो.